जीवन म्हणजे तीन पानाचं एक पुस्तक असतं. पहिलं आणि शेवटलं पान हे देवाने लिहिलेलं असतं. पहिलं पान म्हणजे जन्म आणि शेवटचं पान म्हणजे मृत्यू. उरलेले मधले पान मात्र आपल्यालाच भरायचं असतं आणि त्यासाठी मनात प्रेमभाव आणि चेहऱ्यावर सुंदर स्मित हास्य मात्र ठेवायचं असतं. जीवन असंच जगायचं असतं. रडता रडता हसायचं असतं. काट्यातून गुलाबाला फुलायचं असतं. खाच खलग्यातून नदीला वाहायचं असतं. थोडं दुःख थोडं सुख झेलायचं असतं. कलीसारखं सुंदर फुलात उमलायचं असतं. जीवन असंच जगायचं असतं. वाऱ्यासंगे भिरभिरायचं असतं. उन्हासंगे तळपायचं असतं. जीवन हे असंच जगायचं असतं. ख्रिस्त ठाई जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांना, एकदा एका श्रीमंत व्यक्तीने रस्त्यावर एका गरीब व्यक्तीला काहीतरी उचलताना पाहिले व म्हटले की हे देवा, मी तुझे आभार मानतो कारण ह्या गरीब व्यक्तीसारखा मी नाही. गरीब व्यक्तीने रस्त्यावर एका नग्न व्यक्तीला भटकताना पाहिले व म्हटले की हे देवा, मी या नग्न व्यक्तीसारखा नाही. नग्न व्यक्तीने एका ॲम्ब्युलन्समध्ये आजारी व्यक्तीला नेताना पाहिले व म्हटले की हे देवा, मी ह्या आजारी व्यक्तीसारखा नाही. आजारी व्यक्तीने एका मृत व्यक्तीला पाहिले व म्हटले की हे देवा, मी तुझे आभार मानतो कारण मी जिवंत आहे ह्या मृत व्यक्तीसारखा नाही. माझ्या प्रिय भाविकांनो, जर जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर तीन ठिकाणी जाणे गरजेचं आहे. हॉस्पिटलमध्ये, तुरुंगामध्ये आणि स्मशानभूमीमध्ये. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळून चुकेल की आरोग्य ही सर्वात महत्त्वाचं दान आहे. तुरुंगात गेल्यानंतर आपल्याला कळून चुकेल की स्वातंत्र्य किंवा फ्रीडम हा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळून चुकेल की जीवन ही सर्वात महत्त्वाची दान आहे. माझ्या प्रिय भाविकांनो, आपण काही घेऊन आलेलो नाही आणि काही घेऊन जाणार नाही. ख्रिस्त ठाई जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, जीवन हे देवाचं दिलेलं दान आहे आणि आपण ह्या जीवनाचं जे काही करू ते आपलं देवाला दिलेलं दान असेल. आज आपण सामान्य काळातील 21वा रविवार साजरा करत आहोत आणि आजची उपासना आपल्याला खऱ्या शिष्यत्वाविषयी सांगतात. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना योग्य जीवन निवडण्यासाठी पाचारण करतो. याचाच अर्थ असा की येशूबरोबर राहून त्याच्या जीवनाचं तंतोतंत पालन करून त्याच्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी किंवा जगिक जीवन जगण्यासाठी असा पर्याय प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यासमोर ठेवतो. जेव्हा प्रभू येशूने सांगितले की मीच जीवनाची भाकर आहे, मीच मार्ग सत्य व जीवन आहे, मीच आदी व अंत आहे व माझ्याकडे आल्यावाचून कोणीही पित्याकडे जाऊ शकत नाही, या दिव्य शब्दांचा काहींनी स्वीकार केला तर काही जण या शब्दाचा स्वीकार न करता त्याला सोडून गेले. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनी, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या या दिव्य शब्दाचा स्वीकार केला त्यांचे व त्यांच्या घराण्याचं तारण झालं. आणि म्हणूनच आपण पाहतो की परमेश्वराने आब्रामाला बोलावलं. त्याचं असेल नसेल ते सर्व सोडून परमेश्वराने नेमलेल्या ठिकाणी त्याला जाण्यासाठी सांगितलं. आब्रामाने परमेश्वराच्या या दिव्य शब्दावर विश्वास ठेवला आणि नेमलेल्या ठिकाणी आब्राम गेला. आणि म्हणूनच विश्वासाच्या जोरावर परमेश्वराने आब्रामाला व त्याच्या संतांना, त्याच्या संततीला आशीर्वादित केलं. त्याचं व त्याच्या घराण्याचं तारण झालं. परमेश्वराने योबला बोलावलं. योबच्या जीवनामध्ये अनेक दुःख संकट जीव घेणे असे आजार आले आणि तरीसुद्धा योबने परमेश्वराचा विश्वास डरमळू दिला नाही. त्याने म्हटले की देवाने मला फक्त सुखच द्यावे काय, दुःख मला देऊ नये काय. आणि अशा प्रकारे योबने परमेश्वरावर विश्वास व्यक्त केला आणि म्हणूनच त्याचं तारण झालं. आपण संत पौलाच्या जीवनामध्ये बघतो की ज्याचं परिवर्तन होण्याअगोदर
जेव्हा त्याचं परिवर्तन होण्या अगोदर तो ख्रिस्ती लोकांना मानत नव्हता, ख्रिस्ताला तो मानत नव्हता, ख्रिस्ती लोकांचा तो छळ करत होता. आणि जो म्हणत होता की क्रूसावर टांगलेली व्यक्ती हा तारणकर्ता होऊ शकत नाही, तो जीवनदाता होऊ शकत नाही. परंतु माझ्या प्रिय भाविकांनो, जेव्हा परमेश्वराचा अनुभव त्याला आला, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्पर्श त्याला झाला, तेव्हा त्याच्या जीवनाचा कायापालट झाला. जो शाप देत होता तो आशीर्वाद देऊ लागला, जो अशुभ बोलत होता ते शुभ वार्ता घोषू लागला, आणि सर्वत्र म्हणत असे की जगत असे मी नव्हे तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे. माझ्या प्रिय भाविकांनो, ज्या ज्या लोकांनी परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवला त्याप्रमाणे ते जीवन जगले, त्यांचं व त्यांच्या घराण्याचं तारण झालं. परंतु ज्याने ख्रिस्ताला नाकारले त्याने स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. आपण पाहतो की जुदास हा येशूचा शिष्य होता, त्याने येशूला 30 नाण्याला विकलेलं, तरी सुद्धा पश्चाताप करण्याऐवजी येशू ख्रिस्ताच्या जवळ येण्याऐवजी जुदासने स्वतःचा आत्मघात म्हणजे स्वतःचंच आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. माझ्या प्रिय भाविकांनो, आज तोच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना जीवन आणि मरण, पाप आणि पुण्य याची निवड करण्यासाठी बोलावत आहे, पाचारण करत आहे. जर आपण संत पीटर प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आलो, त्याचे जीवन निवडले, त्याच्या आज्ञाप्रमाणे राहिले, तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल, सत्याचा मार्ग आपल्याला सापडेल, स्वर्गीय धनसंपत्ती आपल्याला मिळेल. आणि म्हणून आज तोच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना सांगत आहे की तुम्हाला सुद्धा निघून जाण्याची इच्छा आहे काय. अशा वेळी आपण विश्वासाने संत पीटर प्रमाणे म्हटले पाहिजे की प्रभूजी, सार्वकालिक जीवनाची वचने आपल्याकडे आहे, तर तुम्हाला सोडून आम्ही कुठे जावे. माझ्या प्रिय भाविकांनो, आणि म्हणूनच आजच्या पहिल्या वचनामध्ये यहोशुआ आपल्या लोकांना, देवापासून दूर केलेल्या लोकांना देवाच्या जवळ आणण्यासाठी तो सांगत आहे. तर आजच्या दुसऱ्या वचनात ख्रिस्ती जीवनाचा जीवनक्रम कसा असावा हे संत पॉल आजच्या दुसऱ्या वचनात सांगतो की ख्रिस्ती लोकांनी आपलं जीवन कसं जगावं, पतीने पत्नीशी कसं वागावं, मुलांनी आई वडिलांशी कसं वागावं, आई वडिलांनी मुलांशी कसं वागावं, हा जीवनक्रम संत पॉल आजच्या दुसऱ्या वचनात पटवून देत आहे. माझ्या प्रिय भाविकांनो, प्रभू येशू ख्रिस्त या जगात शुभवार्ता घेऊन आला. ती शुभवार्ता होती सत्याची, ती शुभवार्ता होती आशेची, ती शुभवार्ता होती पुनर्जीवनाची, ती शुभवार्ता होती अमरत्वाची. परंतु माझ्या प्रिय भाविकांनो, आज आपण पाहिलं तर आज अनेक लोकांना या शुभवार्तेचा विसर पडलेला आहे, आणि म्हणूनच आज आपण ऐकतो ती वार्ता विघ्नाची, दुःखाची, आणि म्हणूनच आज अनेक लोक परमेश्वराच्या जवळ येण्याऐवजी दूर जाण्याचा प्रयत्न ते करत आहे. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सांगू इच्छित आहे की तुम्हाला सुद्धा निघून जाण्याची इच्छा आहे काय. आपण विश्वासाने म्हटले पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त आम्ही तुम्हाला सोडून कुठे जावे. आणि म्हणूनच माझ्या प्रिय भाविकांनो, आजच्या या शुभ दिवशी प्रभू येशू ख्रिस्त एक चांगुलपणाचे जीवन जगण्यासाठी, सत्याचं प्रकाशाचं जीवन जगण्यासाठी आपणा सर्वांना बोलावत आहे, त्याचा शिष्य होण्यासाठी आपणा सर्वांना तो पाचारण करत आहे. आणि म्हणूनच रवींद्रनाथ टागोर म्हणतात की देवला फुले वाहण्यासाठी तुम्ही देवला जाऊ नका, तर पहिल्या प्रथम आपल्या पापाचा पश्चाताप करा. देवळामध्ये मेणबत्ती पेटवण्यासाठी तुम्ही जाऊ नका, तर पहिल्या प्रथम आपल्या सहकाऱ्याबरोबर प्रेमाने वागा. क्षमा मागण्यासाठी तुम्ही देवळात जाऊ नका, तर पहिल्या प्रथम आपल्या बंधू भगिनींना तुम्ही मनापासून क्षमा करा. माझ्या प्रिय भाविकांनो, आज प्रभू येशू ख्रिस्त त्याचा शिष्य होण्यासाठी आपणा सर्वांना बोलावत आहे. एक प्रेमाचं, शांतीचं, नम्रतेचं जीवन जगण्यासाठी तो आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. आणि म्हणून आज आपण विश्वासाने आणि खऱ्या अंतःकरणापासून म्हटले पाहिजे की हे प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही कोठे जावे, कारण तूच आमच्या जीवनाचा मार्ग आहेस, सत्य आहेस, आणि तूच आमचं जीवन आहेस.